नमस्कार मित्र हो, आज आपणा सर्वांना ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सरकारचे पशुसंवर्धनासाठी जे 50% आरक्षण आहे, 50% अनुदान आहे, ते आपण कसे मिळू शकतो, म्हणजे 50% रक्कम जी आपल्या पशुसंवर्धनाच्या म्हणजे गाय म्हशीच्या खरेदीसाठी लागणार ती रक्कम सरकारकडून कशी मिळू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी आपण हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणा सर्वांना अधिक व्हिडिओ ह्याबाबत या विषयावरील अधिक व्हिडिओ मिळू शकतील आणि आपले ज्ञान त्याविषयीचे ज्ञान वाढेल। तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर आपण ही महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इंडिया म्हणजे पशुसंवर्धनासाठी जी वेबसाईट आहे ती आपण ओपन करायची आहे। त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओखाली देत आहे, त्यावरून आपण ही वेबसाईट ओपन करू शकता। तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला स्कीम्स आणि पॉलिसी हा एक ऑप्शन दिसेल, त्यातील स्कीम ओपन स्कीम्स म्हणून ऑप्शन आहे तो ओपन सिलेक्ट करून ओपन करावा। त्यानंतर स्टेट स्कीम म्हणून ऑप्शन आहे तो एक ओपन करावा। त्यामध्ये आपणा सर्वांना जे पशुसंवर्धनासाठी म्हणजे गाय म्हशी खरेदीसाठी व शेळ्या मेंढ्या खरेदीसाठी तसेच पोल्ट्री फार्मिंगसाठी जे अनुदान आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। अनुदानाची योजना कशी आहे ती आपणास या ठिकाणी पाहता येईल, त्या योजनेचा त्यानुसार आपल्याला कसं लाभ घेता येईल तसा लाभ घेता येईल। तर नाविन्यपूर्ण स्कीम पहिली स्कीम आहे ती नाविन्यपूर्ण स्कीम 2 दुभत्या गाय मशीनसाठी ती स्कीम आहे, नाही सॉरी 6 दुभत्या गाय म्हशी या स्कीममध्ये आपणाला मिळणार आहेत। त्यानुसार प्रत्येक गाय म्हशीची किंमत प्रत्येकी 40,000 अशी असणार। त्या स्कीममध्ये स्कीमचा म्हणजे त्या 6 दुभत्या गाय म्हशी घेण्याचा जो खर्च आहे तो आहे 2,40,000। त्यातील 50% तुम्हाला सबसिडी म्हणजे अनुदान देण्यात येणार सरकारकडून, ते म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी आणि कास्टमध्ये आहेत त्यांना 75% अनुदान देण्यात येणार आहे। तर ती स्कीम आपण कशी पूर्ण करू शकतो, म्हणजे कशी त्या स्कीमचा कसा पुरवठा करू शकतो, म्हणजे कशी आपणास कशी मिळेल, तर मी आता हे त्यानंतर सांगणार आहे। त्याआधी अजून खाली स्कीम आहेत त्याही आपण नंतर ह्या वेबसाईटवर येऊन बघू शकता। त्यातील आपणास कोणती स्कीम आहे, कोणती स्कीम पाहिजे आहे, म्हणजे कोणत्या गाय म्हशी खरेदी करायच्या आहेत, ते आपण म्हणजे कशा गाय म्हशी खरेदी करायच्या आहेत ते आपण यामध्ये ठरवू शकतो आणि त्यानुसार नंतर आपल्याला पाहिजे ती स्कीम आपण घेऊ शकतो। तर ती स्कीम आपल्याला कशी पूर्णत्वास नेता येईल, तर आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या आयुक्तालयाच्या कार्यालयात जायचे आहे आणि तिथे जाऊन या स्कीमविषयी विचारायचे आहे, तर तिथून आपल्याला या स्कीमची माहिती मिळेल। आपण ही प्रिंट काढून तिथे दाखवली तर आपल्याला ते टाळू शकणार नाहीत, अशी स्कीम ही प्रिंट त्यांना दाखवावी म्हणजे ते तुम्हाला लगेच माहिती देतील, याची प्रिंट काढून तुम्ही आपल्यासोबत न्यावी आणि तिथे गेल्यावर तुम्हाला नंतर याची पूर्तता तसेच मग नंतर त्यानंतर ते अशा प्रकारचा एक फॉर्म देतील तुम्हाला, येथे डाउनलोड फॉर्म म्हणून एक ऑप्शन मिळेल, त्या ठिकाणी तुम्ही गेला तर तुम्हाला वेगवेगळे स्कीमसाठी जे फॉर्म आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। त्यातील आपण म्हणजे पशुसंवर्धनासाठी पशूंसाठी अनुदान आहे ते त्याचा म्हणजे 2 दुभत्या गाय म्हशींसाठी जे अनुदान आहे त्यासाठीचा फॉर्म मी ओपन करून दाखवत आहे। अशा प्रकारचे फॉर्म तुम्हाला तिथून मिळतील आणि ते भरून आपण त्यांना द्यावेत आणि त्यानुसार तुम्ही त्यासाठी पात्र आहात का ते ठरवतील आणि त्यानुसार आपणास अनुदान देण्यात येईल। तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक बटन दाबा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद।